दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। खोलीसमोर लघुशंका केल्याचा जाब विचारत असताना दोघांमध्ये झालेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या युवकाचा चाकूने भोकसून खून करण्यात आलाय। संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दिंडोरी पोलीस ठाण्यात दाखल झाला असून संशयितास अटक करण्यात आली आहे। रविवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास ही थरारक घटना घडली असून हकनाक जीव गमावलेल्या युवकाच्या खुनामुळे दिंडोरी तालुक्याच्या औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे। बिहार राज्यातील राहणारा आणि सध्या अकराळे MIDC समोर LNT कंपनी तळेगाव शिवार दिंडोरी येथे राहणारा सोयरा कुमार रामप्रवेश रिकियासन यास झारखंड येथील राहणारा राजकुमार बैजनाथ बिहार हा म्हणाला की तू खोली समोर लघुशंका का करतो, या कारणावरून कुरापत काढून धारदार चाकूने सोयरा कुमार याच्यावर वार करून त्याला जबर जखमी केले। हे भांडण योगेश विश्वेश्वर रिकियासन याने पाहिले व हा वाद टोकाला जाऊ नये व अघटित घडू नये यासाठी योगेश भांडण सोडवण्यासाठी गेला असता रागाच्या भरात राजकुमार याने कामगार वसाहतीत चाकूने वार करून त्याला जबर जखमी करून योगेशचा निर्गुण खून केला। दुसऱ्याचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या योगेशला नाहक आपला जीव गमवावा लागला। घटनेची माहिती मिळताच कळवण उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, पोलीस उपनिरीक्षक PB कावळे, अमोल पवार व ढोकरे यांनी घटनास्थळी भेट दिली। संशयित राजकुमार यास अटक करण्यात आली असून खुनात वापरलेला चाकू जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी।